हॅलो, नमस्कार. मी धनश्री, तुमचं हाऊस क्वीनमध्ये खूप खूप स्वागत करते. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, आरोग्याचं, ऐश्वर्याचं जाऊ. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील ही स्वामींची चरणी प्रार्थना आहे. सकाळी 5:30-4:30 जाग आली होती, पण 5:15 वाजल्यापासून सगळं आवरते, हळूहळू करते. आज दुपारी जायचं आहे मला स्मिताताईंच्याकडे, कारण जवळजवळ 2-3 वेळा त्यांनी बोलवले आणि मीच कामामुळे जाऊ शकले नव्हते. आणि म्हटलं आता ठीक आहे, त्या म्हणायला लागल्या की आज ये, कारण त्यांचं एकतर शूटिंग जास्त, स्केड्यूल वगैरे टाईट आहे एकदम, आणि त्याच्यामुळे मग कसं त्यांना पण वेळ मिळत नाही. मग त्या म्हणायला लागल्या की आज तू ये, कारण नंतर परत भेटायला होईल न होईल. आणि मग ठीक आहे म्हटलं. त्यांनी आता ॲड्रेस वगैरे पाठवून दिलेत. आता दुपारची अजून पूजा करायची, तर पूजा करून जेवण वगैरे करून मग जाईन मी त्यांच्याकडे. बघू मग काय काय आता पुढे होते. चला आता आधी पूजा करून घेऊया. आणि अजून पुऱ्या करायच्या आहेत, तर पुऱ्या गरम गरम करायच्या म्हणून थांबले मी, दमले. चला, आणि ही साडी गुढीपाडव्यानिमित्त मी लुक पण दाखवलं होतं थोडंसं, पण मग तसंच थोडासा परत क्रिएट केलं आहे, एक्स्ट्रा काही नाही. आता निघूयात. उठले होते बरोबर मी 5:30 वाजता, खरं तर 4:30 जाग आली होती, पण उठले तसं हे करू मग 5:15-5:30 वाजता. आधी दरवाज्यात बघायची सवय आहे दरवाजा उघडून, आणि त्यानंतर मग झाडून वगैरे काढते, जसं माझ्या रुटीन ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं असेलच. आज पाडवा, मग त्याच्या निमित्ताने म्हटलं लवकरच उठूया. सुट्टी होती तशी सगळ्यांनाच असते, पण कधीकधी वाटते की आपण लेट झोप, आणि मला लेट झोपलं तर दिवस चांगलाच जात नाही, म्हणून मी नेहमीच लवकर उठते, सुट्टी असू देत नसू देत. आधी पाणी वगैरे घेते, झाडू मारते आधी दारामध्ये, आणि ते रोजचंच रुटीन आहे माझं. उठल्यानंतर आधी तोंड वगैरे स्वच्छ धुते आणि त्यानंतर मग झाडू मारायला जाते. अशीच नाही की उठल्यानंतर लगेच बाहेर जावं, फक्त दरवाजा काढून बघते मी उठल्यानंतर, आणि त्यानंतर ब्रश वगैरे करून मग झाडू मारायला घेते. बाहेर एक अशी पायपुसणी टाकलेली आहे आम्ही, म्हणजे कट्टीवरती द्या, कारण कधीकधी स्लिप होतं पाय तिथून त्याच्यामुळे. त्यानंतर हा झाडू मारते, हा बाहेरचा झाडू वेगळा आहे, साईडच्यांच्या काकांचा एक आहे तिथं अडकवलेला असतो, तर त्यानंच मारते मी. घरातलं झाडू आणि बाहेरचं झाडू वेगळाच असावं, म्हणजे बाहेर सगळी धूळ वगैरे जास्त असते ना त्याच्यामुळे. मग चपली पण सगळ्यांच्या खूप बाहेर असतात, आरवची माझी, ह्यांची, बाबांची वगैरे, ती सगळी बाहेरच तिथे कट्ट्यावरती ठेवते मी. ती सगळी एकत्र करते आणि मग झाडू मारून घेते. आधी सगळ्यात आधी म्हणजे कट्टा नव्हता तेव्हा पण मी काय करायचे, पाणी मारून झाडू मारून पुसून घ्यायचे फडक्याने वगैरे. पण आता काय करते की जास्त ते जास्त वेळ लागतो पुसायला आणि हात पाय पाठीला पण खूप दुखतं, म्हणून मी मग झाडू मारून पाणीच टाकून घेते नेहमी. आता झाडू मारून झाला आहे माझा बाहेर, आणि पाणी घ्यायला आत चालले मी. आता पाणी घेतलं आहे आणि सगळ्यात आधी मग उमरा वगैरे धुवून घेते. मी जेव्हा म्हणजे आधीपासून घरी वगैरे बघते की मम्मी झाडू वगैरे मारते, पाणी वगैरे मारते सकाळी, मम्मी तिकडे जास्त लागत नाही इतकं काम. मग सासरे आल्यावर आई म्हणजे सासूबाई मारायच्या ना पाणी वगैरे, मग त्याचं एवढं माहीत असायचं की या सकाळी पाणी मारलेलं चांगलं असं दारा झाडू वगैरे. मग मागच्या एका व्लॉगमध्ये मी म्हटलं, तेव्हा एकट्याने मला सांगितलं की एक निगेटिव्ह एनर्जी असतेच ना, नकारात्मक सकारात्मक अशा गोष्टी असतातच चांगलं वाईट, तर ते दारापाशी असते, तर आपण पाणी वगैरे धुतो. पाणी हे न्यूट्रल आहे आणि पाण्यामध्ये खूप सारे म्हणजे गुण असतात, ती निगेटिव्ह एनर्जी आपण त्याने क्लिअर करतो. इथे आरवची आंघोळ झालेली आहे आणि तो थोडा नाराज होता, कारण तो म्हणत होता की मम्मी आज मला सुट्टी आहे आणि मला टी व्ही बघायची आहे. तर माझं कसं की सकाळी उठल्यानंतर तो टी व्ही नको बघूस, तसंही मी त्याला नेहमी देत नाही बघायला. सकाळी उठल्यानंतर 9 वाजता तो ट्युशनला जातो, मग थोडासा नाराज होता तो. तरी त्याला थोडं समजवलं मी, कारण आज आम्ही जाणार होतो स्मिताताईंच्याकडे. मग कबीर आणि आरवचं कसं आहे, एकदा मैत्री केली ना कोणाशी तर तो विसरत नाही आणि त्याला सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. खूप जपतो तो मित्रांना, छोटे असू देत मोठे असू देत. त्याला बऱ्यापैकी मग थोडंसं हे केलं मी, आणि त्यानंतर मग पूजा करायला घेतली. पूजेचं मेन म्हणजे दरवेळेला ह्यांच्याकडे असतं, कारण ते ऑफिसला जायच्या आधी सकाळी लवकर केलेली पूजा बरी असते म्हणून मी त्यांना सांगते. पण आज पाडवा होता म्हटल्यानंतर म्हटलं की तुम्ही फक्त देव स्वच्छ करून द्या आणि मग मी पूजा करून घेते. खूप जणांनी असं म्हटलं की देव टांगते ठेवू नयेत, खाली बेस काहीतरी असावा, तर मी एक बेस करून घेतला होता, जे कोणी नवीन असतील त्यांना मी सांगेन. आणि तो बेस त्या याने एकदम वरती केला होता, त्यामुळे मग शेवटी तो कट करून आम्हाला परत देवारा आहे तसं असं अडकवावं लागलं. बाबा इथं गुढीसाठीची हे वगैरे तयार करत आहेत इकडच्या साईडला, आणि खूप जणींनी असं म्हटलं की ठीक आहे टांगता ठेवायचं नाही, हे बरोबरच आहे. तर गावी वगैरे आम्ही असे मस्त हे वगैरे बांधून देवारा वगैरे असा खालीच आहे, पण इथे मुंबईसारख्या शहरामध्ये कसं आधीच जागा खूप कमी असते आणि त्यामुळे कुठे ठेवायचा हाही प्रश्न असतो. आमची खालती एक रूम छोटंसं किचन आणि वरती मोठी रूम आहे, मग देवारा खाली ठेवला तर बाकी सगळे प्रॉब्लेम येतात.
त्यामुळे आधीच आम्ही माफी मागितलेली आहे देवाची आणि वरती ठेवलेला आहे. तिथे खाली असा बेस थोडासा असा पट्टी टाईप करून घ्यायचा आहे. आता बघू तो कधी करून घ्यायचा, पण करून मात्र नक्कीच घ्यायचा आहे. जेव्हा असं पाडवा किंवा काही सण असतात तेव्हा बाबा फार उत्साही असतात, फार म्हणजे अतिउत्साही असतात, सगळं अगदी जातीनं करत असतात आणि ते आम्हालासुद्धा बरं पडतं. कारण कसं जुन्या माणसांना सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि त्यांच्या थ्रू आपल्याला कळत जातात की कोणत्या पद्धती कशाप्रकारे करायच्या. त्यामुळे असं म्हणतो की कोणी ना कोणीतरी माणूस असावं, मोठा माणूस. इथे प्रियांश आलेला आहे, खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघता तुम्ही, मलाही त्याचं बोलणं फार आवडतं. माझं दुसरं बाळ जर असतं तर सेम प्रियांश एवढं असतं, कारण एक 7-8 दिवसाचा फरक आहे प्रियांश आणि त्याच्या जन्मामध्ये. त्यामुळे हा आला की आरवला जरासं तो टीज करत राहतो की आरव दादा करून. आरव जरा कधी कधी इरिटेट होतो कारण त्याला अंगाशी खेळायला आवडत नाही, पण प्रियांश जरा मस्ती करत राहतो आणि आरवला पण ते आवडतं. कधी कधी तो नाही आला की तोच आठवण काढत राहतो की मम्मी प्रियांशकडे जातो खेळायला. मस्ती सुरू असते, छान वाटतं. म्हणूनच मी कधी कधी म्हणते की चाळीत राहायला खूप मज्जा वाटते. जेव्हा कधी म्हणजे आजूबाजूची लोकं आणि हे ते सगळ्या गोष्टी खूप म्हणजे ती माणुसकी वेगळीच आहे असं मला वाटतं. कारण अनुभव घेते मी आता माणसांचा, बऱ्यापैकी कळतात माणसं. आधी मी बाहेर पडायची नाही जास्त घरातून, कारण घरच्यापुरतंच मुंबईसारख्या शहरामध्ये राहूनसुद्धा मला अजून खूप साऱ्या गोष्टी माहीत नाही, ट्रॅव्हलिंगच्या असू देत किंवा कोणत्याही. आरवला सायकलची पूजा करायला सांगितली की कशाप्रकारे पूजा करायची, म्हणजे आत्तापासून त्याला कळेल. मग ते टिके आपण जे लावतो हळद कुंकूचे ते त्याला लावायला सांगितले. खूप जणींनी गेस केलं की मी म्हटलं की उद्या तुम्हाला सरप्राईज आहे, तर म्हटलं की तू गाडी घेणार आहेस, गाडी घेणार आहेस. फोर व्हीलर तरी एवढ्या लवकर शक्य नाही, टू व्हीलरचा विचार आम्ही केला होता. कारण मी जसं म्हटलं स्कूटी शिकले होते, पण प्रॉब्लेम असं झाला की आता आम्ही गावी जाणार आणि उन्हाळ्यामध्ये काहीच फायदा नाही, कारण पावसाळ्यामध्ये आणल्यानंतर परत दारापुढे आम्ही अशीच उभी करणार आणि कधी कधी चाळीत पाणी वगैरे भरतं, मग तेव्हा परत स्कूटी खराब होईल. ह्या यानं म्हटलं की ठीक आहे आपण थोड्या दिवसांनी घेऊ. कारण आपण आपली जशी प्रगती होते ना तशा काही गोष्टी बदलल्या पाहिजेत. असं नाही की जसं माहीत आहे ना अश्मयोगीन काळामध्ये त्यांना आपल्याला शेपूटसुद्धा होती आणि शेपटाचा वापर झाला नाही तर ते आपोआप गळून पडली. तर तशा पद्धतीने जग जसं बदलत आहे ना तसं आपण बदललं पाहिजेत, काही गोष्टी अडॉप्ट केल्या पाहिजेत तिथे चिकटून न राहता. आजचा मी स्वयंपाक दाखवते तुम्हाला काय केलेला आहे. बटाट्याची भाजी, त्यानंतर मी बासुंदी केली. बासुंदी अप्रतिम झाली होती, कधीतरी मी रेसिपी शेअर करेन. त्यानंतर इथे वरणसुद्धा केलेलं आहे मी आणि पुऱ्या मी नंतर तळणार होते म्हणून म्हटलं की नंतर दाखवते. आणि इथे मसाले भातसुद्धा खूप छान केला होता. मला कमीत कमी 7-8 तरी लागते. कुठल्या पण पिठाच्या कर, गव्हाच्या पिठाच्या नंतर मैद्याच्या सुत कुठल्या पण कसं होतील. बघू आता लास्ट कधी केलेलं पुरे आम्ही काय माहिती नाही, माझं पण लक्षात कधी केलं. पटपट करूयात. मम्मी काय पाणी खातात आहे का? फोन लावून लगेच चालू करणार आहे. फुटते का नाही? अहो चिकट होते सगळं.
पूजा वगैरे झाली आणि मला आवरून निघायचं होतं, म्हटलं जेवायला घेतलं मग त्यामुळे आता ताटं करत होते आणि राजश्रीचा फोन आला होता आणि तिचं काहीतरी सुरू होतं की मला इम्पॉर्टंट बोलायचंच आहे, म्हणून मी हेडफोन लावले होते कानाला आणि तिच्याशी बोलत होते. तिचं खूप महत्त्वाचं सुरू होतं आणि तिचे फोन दररोज असतात आणि मी ते कट करू शकत नाही आणि ते जर कट झाले तर मग ते मॅडम आमच्या खूप रागा होतात कधी कधी की तुला वेळ नाही असं नाही तसं नाही, त्यामुळे मी हेडफोन लावूनच आता सध्या कसं होते की कामं करत करतच सगळ्यांशी बोलत असते. समोर आरोला पण जरासा रडत होता कारण त्याला फटके दिले होते आज ऐकत नव्हता तो जास्त, त्यामुळे खूप खूप दिवसानंतर आरोला फटका पडला होता. मग त्याला समजवत पण होते मी, सचिन म्हणतो ते कशाला तू ओरडलीस वगैरे. इथे मस्त असे ताटं केलेले आहेत मी आणि पोळी आणि कटाची आमटी मस्त ताईंच्याकडून आले होते, जसं मी त्यांना मोठी बहीण माझी मानते तर मग त्यांनी पाठवून दिल्या होत्या, त्यामुळे माझा तरी आनंद गगनात मावत नव्हता जेवणाच्या बाबतीत. जेवण वगैरे झालं, निशा त्यांनी मेन म्हणजेच पोळ्या पाठवल्या होत्या, छान वाटलं कारण मी पुऱ्या केल्या त्यांनी पोळ्या बनवल्या, उत्तम पोळ्या होत्या. उद्या जाणार आहे निशा त्यांच्याकडे, खूप दिवस झाले जाऊन आणि आता तयार झाले मी. आरव आणि मी आता निघालो, सचिन येणार नाही आहेत, ते घरीच थांबतो म्हणा लागले. आता मग बघू कसं जायचं, आता तिकडे गेल्यानंतर भेटू आपण, बघू काय. मला काही माहीत नाही की त्यांनी असंच बोलवले, खूप दिवस दोन तीन वेळा बोलवले पण हा येतो असं थोडंसं टेन्शन येतं ना जायचं म्हणलं तर. आता म्हटलं ठीक आहे ते बोलवत आहे तर आपण जाऊ येऊया. आता निघालेले आहे आणि आरोप पण येतोय कारण कबीर त्याची आठवण काढतोय, कबीर म्हणजे श्रीकांतचा मुलगा, तो त्याची आठवण काढतो. आरोला पण घेऊन यायला सांगितलं, त्याला पण घेऊन चाललेली आहे. फायनली भेटलेला आहात, आता घरी चाललोय त्यांचे आणि इतकी छान रेडी होऊन आली आहे ना तुझ्या आज पाडवा ना, नाहीतर मला कधीतरी ना विदाऊट मेकअप आणि असं साधंच घरात खर तर राहायला आवडतो, तर मी अशाच खूप छान दिसते. चल तू तिकडं गेली कबीर, मला वाटलं इकडेच आहे तो. मला सांगा लागलाय मम्मी इथेच बिल्डिंग होती, तुला कसं नाही समजलं, मला हे वाटत होतं बोलतोय. ऍक्च्युली इथेच होती ना, मी काय म्हणालो होते ब्ल्यू कलरची बिल्डिंग. तू काय नाही आला आलं सांग मग, खाली यायचं ना आरो चुकला असतं तर. हॅपी तो सकाळपासून म्हणत होता कधी येणार आहे आरो, कधी येणार आहे आरो. जास्त काही बेत नाहीये ना मोठा, आवडणार मग. हा चालेल चालेल, एकदा रक्त आलेलं बोटातून स्कूल मध्ये चिमटून घेतलं होत. दंगा करतोय ना स्कूल मध्ये जरा मस्ती. कबीला खूप आठवण येत होती बरं का तुझी, मी खूप वेळा विचारलं की कधी येणार आरव. सगळ्या भाज्या खातो ना तू, कारलं सोडून ना. खोट सांगितलं आरव, तू सगळ्या भाज्या खातोस की ना. हा पप्पांनी म्हटलेलं कारलं सुद्धा खाल्ले दोन. हा पप्पांनी म्हटलेलं की याच्याकडे स्पायडरमॅनचा, मला स्पायडरमॅन आवडतोय याच्याकडे स्पायडरमॅनचा ड्रेस आहे, खोटं सांगितलंय आम्हाला. नाही त्यांनी विचारलेले ना तर ह्यानं सांगितलेलं वाटतं की स्पायडरमॅन आवडतो, मग स्पायडरमॅनचे टी शर्ट नाही मम्मीने नाही घेऊन दिलं, मग मला ते सांगाल ते की असं असं म्हणाल होता तो म्हणून ते ह्यानं ऐकलंय. आरोचे दोन्ही पण आवडीचे, पनीर पण आवडीचे, बटाटा पण आवडीचे. तो तिथं उतरल्या बरोबर मला म्हणतोय मम्मी मला भूक लागली, येताना जेवण आलो होतो आम्ही आणि तिथं मी फटका खाल्ला त्यांना सकाळी माझ्याकडून. एकतर एक व्हिडिओ नंतर येईल ज्याच्यामध्ये स्मिता आणि मी खूप गप्पा टप्पा मारलेत आणि त्यांनी मला सिम्पल मेकअप लुक शिकवलेला आहे, माझी भाषा अशी थोडी थोडी होते. तो तर नंतर येईलच आणि आता वेळ झालाय खूप, जवळजवळ मी 2 वाजता येऊन पोहोचले होते आणि त्यानंतर खूप गप्पा साऱ्या मारत बसलो आम्ही आणि कुठलं कुठलं काय काय बोललं हेही माहीत नाही.
म्हणजे कुणीकडचे विषय कोणी काय काय, आणि त्याच्यामुळे मग त्यानंतर मग थोडासा मेकअप लुक एक छान केला आणि आता मग थोडासा फोटो काढणार, थोडेसे म्हणजे पूर्णच काढणार आणि मग मी निघणार घरासाठी. तर फोटोज पण मी अटॅच करेन, इन्स्टावरती पण येतील आणि इथे पण मी अटॅच करेन, तुम्ही बघा. चला मग मी निघताना आता नंतर ब्लॉगिंग कंटिन्यू करते, आता मी फोटो काढतो सगळे. आणि हे दोघं पट्टे मस्त असे बास बास बास. चलो नाव, टाइम अप टाइम अप. त्याने स्मिता यांनी फॉर्मॅलिटी केलेली आहे. फॉर्मॅलिटी नाही, मला आणि आरवणं तरी गिफ्ट म्हटल्यानंतर आरव विचारायचं त्याला, साधं बलून जरी दिला गिफ्ट म्हणून तरी मजा येते. चला निघायचं आता आरव. माझे वेगवेगळे व्लॉग्स तुम्हाला असे नेहमीच बघायला मिळतील. जसं जीवनाचा मी आनंद घेते आणि प्रत्येक क्षण मला आनंदात घालवायचा आहे, मस्त घालवायचं आहे. खूप सारे अनुभव, खूप सारी माणसांना भेटायचे आहे, त्यांच्याकडून अनुभव शिकायचे आहेत. मग ते माझ्यापेक्षा मोठे असू देत, छोटे असू देत, कारण प्रत्येक अनुभव वेगळा असतो. तेच तेच दाखवण्यात इंटरेस्ट वाटत नाही मला, त्यामुळे वेगवेगळे व्लॉग्स देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल. यासाठी तुमची साथ असू दे.